नमस्कार मित्रमैत्रिणी सध्या काय सायंटिफिक डेटा अवेलेबल आहे काय मत आहे आणि या संदर्भात पालकांनी कुठल्या लक्षणांचं वर लक्ष ठेवलं पाहिजे मुलांमध्ये आणि आपल्या देशात आपल्या राज्यात यंत्रणेने काय खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात थोडक्यात मी हा व्हिडिओ बनवतो आहे एक लक्षात घ्या सर्वप्रथम की ब्राझीलमधून जरी ही न्यूज येत असली तरी जगात इतर कुठेही अशा प्रकारे मुलं कोरोनामध्ये दगावत आहेत अशी बातमी नाही नुकतंच एक लॅनसेटमध्ये एक आर्टिकल पब्लिश झालेलं आहे आणि त्यांनी पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत लंडनमध्ये जी मुलं ऍडमिट झालीत अगदी कमी प्रमाणात ॲडमिट झाली त्यांच्यामध्ये काही मृत्यूचा प्रमाण का काही धोका वाढलाय का, का, का दुसऱ्या लाटेमध्ये याचा त्यांनी स्टडी आणि डेटा रिलीज केलेला आहे तर मुलांच्या मरण्याचं प्रमाण हे नगण्य आहे या लाटेत सुद्धा कुठूनही असा धोका दिसून आलेला नाही आणि ब्राझीलमध्ये सुद्धा जी काय मुलं दगावली आहेत त्यांचं पर्सेंटेज म्हणजे शंभर जर लोकसंख्या दगावत असेल कोरोनामुळे तर त्यात शून्य पॉईंट पाच आठ पॉईंट अठ्ठावन्न एवढे मुलं आहेत म्हणजे खूप कमी आहे दोनशेमध्ये दोनशे मृत्यू झाले तर त्यात एक मुला मुलाचा मृत्यू आहे पण तरी सुद्धा ब्राझीलमध्ये जर आकडे बघितले तर त्यांच्याकडे शून्य ते नऊ वयोगटात आठशे बावन्न मुलं दगावले आहेत आणि यात एक वर्षाखालचे पाचशे वर्षा अठरा आहेत आणि जिथे टेस्टिंग झालं नाही पण मुलांचा श्वासाच्या त्रासाने एआरडीएसने मृत्यू झाला असा जर सगळा आकडा एकत्र केला तर दोन हजारच्या आसपास मुलं संपूर्ण ब्राझील मध्ये कोविडने दगावले असण्याची शक्यता आहे असं तिथल्या जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत त्यांचं मत आहे अर्थातच लोकांमध्ये जेव्हा प्रसार होतो तेव्हा तरुण मुलं आणि लहान मुलं यांच्यामध्ये देखील आजार पसरतो आणि यांना संक्रमण होतं आणि यातले काही लोकांना लक्षणे येतात आणि काही लोक गंभीर होऊ शकतात हे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे पहिल्या लाटेपासून की काही मुलांना करोना संक्रमणानंतर साधारणतः सहा ते आठ आठवड्यांनी इम्युनिटीची हायपर ऍक्टिव्हिटी होऊ शकते आणि त्यातून कावासाकी सिंड्रोम किंवा मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम एमआयस नावाची कंडिशन होऊ शकते त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागू शकतं काहींना आयसीयू लागू शकतो आणि अगदी कमी नगण्य प्रमाणात मुलं यातून दगावू शकतात हे आता ऑलरेडी आपल्याला माहीत आहे पहिल्या लाटेचं पण ब्राझीलमध्ये जरा जास्त आकडे झालेले आहेत तर वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत जगातल्या पेडियाट्रिक्समध्ये काम करणाऱ्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने काही लक्षणे दिलेल्या आहेत रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिशियन काही सांगितलं आहे पालकांना किंवा मेडिकल टीम्सना की अशी लक्षणं असले म्हणजे तुम्ही हे गांभीर्याने घ्या तर याचं तात्पर्य असं आहे की मुलांना कोविड होतो आहे संक्रमण होतं आहे पण ते गंभीर होत नाहीत आणि झाले तरी दगावण्याचं प्रमाण खूप कमी असतं अगदी कमी होतात पण हे कसं ओळखायचं तर याकडे दुर्लक्ष करू नका काही लक्षणं आहेत जसं हे सीडीसीचं तुम्ही लक्षणांची लिस्ट बघा की मुलांना ताप आला ते थकलेले दिसतात जास्त झोपतायत डोकं दुखवतायत अंग दुखवतायत खोकला नाक बंद होणे नाक वाहणे पूर्वी आपण असं म्हणत होतो की नाक वाहणे हे काही कोरोनाचं लक्षण नाही पण मुलांमध्ये ते गांभीर्याने घ्या असं सांगितलं जात आहे आता वा, वास जातो त्यांची टेस्ट जाते घसा दुखवतात आणि मग निमोनिया झाला की अर्थातच त्यांना श्वास लागू शकतो पोटात दुखणं डायरिया उलट्या मळमळ वाटणे आणि जेवण कमी जाणे ही सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची लिस्ट आहे आणि केव्हा सिरियसली घ्यायचं हे म्हणजे गंभीर आहे असं कुठल्या क्षणी घ्यायचं तर रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स पेडियाट्रिशियन्स अँड चाईल्ड हेल्थ जे आहे युकेचं त्यांनी हे लिस्ट दिलंय की जर मुलं पेल होत असतील म्हणजे ते पिंक दिसण्याच्याऐवजी फिकट त्यांचा रंग दिसत असेल स्किनच्या खाली रक्त जमा होत आहे असं वाटत असेल ब्लीडिंग होत आहे असं वाटत असेल म्हणजे आपण जेव्हा एखाद्या रक्ताच्या जे स्किन खाली जे स्पॉट असतो त्याला असं दाबलं तर ते रक्त जात नाही ते तसंच राहतं याला नॉन ब्लांचिंग राश असं म्हणतो आम्ही स्किन राश आणि जर त्यांना श्वास लागत असेल श्वास बदलला असेल मुलांचा ते खूप जास्त झोपत असतील ओठ किंवा हाताची बोट निळे पडत असतील फिट फिट आले एखाद्या मुलाला आणि खूप बेचैन हे मुलं दिसतात म्हणजे कशात लक्ष देत नाहीत किंवा त्यांची ऍक्टिव्हिटी कमी झालेली असते म्हणजे जास्त झोपतात उठत नाहीत तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे लक्षणं आहेत हे जर दिसले तर हे गंभीर लक्षणं आहेत आणि तुम्ही ताबडतोब मेडिकल सर्व्हिसेसला जा असं रॉयल कॉलेजने सांगितलेलं आहे पण ब्राझीलमधनं जो डेटा येतोय त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यापेक्षा मुलांना डायरिया पोटदुखी छातीत दुखणे आणि त्यांचं जेवण कमी होणे हे जास्त लक्षणं त्यांच्याकडे दिसून आलेले आहेत तर हा सगळा आहे पेडियाट्रिक्सचा जो आतापर्यंतचा जो डेटा आहे पण याच्यात ऍशुअरिंग गोष्ट अशी आहे की कुठेही जगात भरपूर संक्रमण झालेत इस्रायलमध्ये झाले इटलीमध्ये झाले युकेमध्ये झाले भारतात देखील आता संक्रमणाचे रिपोर्ट्स आहेत मुलं पॉझिटिव्ह येत आहेत पण मोठ्या प्रमाणावर मुलांचे हॉस्पिटल फुल झाले मुलं गंभीर झाले मुलांचे आयसीयू फुल भरले आणि मुलं मरतायत असं कुठूनही आलेलं नाही फक्त ब्राझीलमध्येच फक्त हा आकडा वाढलेला आहे कदाचित त्यांचा स्ट्रेन तो जो पी वन जो स्ट्रेन आहे ब्राझीलचा हा मध्ये जसा धोकादायक आहे तसा मुलांमध्ये असू शकतो तिथे टेस्टिंग अवेलेबल नाहीये त्यामुळे मुलांना निदान करायला उशीर होतो आणि हा मोठा पसरलेला देश आहे तिथे राजकीय उदासीनता देखील आहे असे अनेक कारण असू शकतात आणि त्यामुळे कदाचित हे हो जे मृत्यू आहेत ते दिसले असतील आणि मोठ्या प्रमाणावर मुलं संक्रमित झाले त्यातला हा छोटासा आकडा आहे फक्त की जो मृत्यू झालेला आहे तर मित्रांनो आपल्याकडे काय केलं गेलं पाहिजे आपण कोणती दक्षता घ्यायची तर पुन्हा सांगतो की आपल्याकडे कुठलाही स्ट्रेन हा मुलांसाठी हा असा जीवघना आहे असं आतापर्यंत प्रूव्ह झालेला नाही आणि प्रॅक्टिकली ते आपल्याला दिसतं देखील आहे नाही तर मग मुलांच्या मरण्याच्या बातम्या आल्या असत्या मुलं आजारी पडल्याच्या बातम्या आल्या असत्या पण तसं नाहीये त्यामुळे काळजी करू नका सध्याचा करोना देखील मुलांना धोकेदायक नाही भारतात जो आहे तो आणि जगातल्या इतर ठिकाणचा देखील धोकादायक नाही हे ब्राझीलची माहिती सोडली तर त्यामुळे आपल्याकडे काय केलं गेलं पाहिजे तर शासनान जे करता आहे की बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईन सध्या कंपल्सरीच ठेवायचं आहे म्हणजे त्यांनी दहा ते चौदा दिवस कंपल्सरी त्यांनी क्वारंटाईन करायचं आणि वेळोवेळी जे वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये जे कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत काही ठिकाणी जास्त प्रसार होत असेल तर त्याचा जिनोमिक सर्वेलन्स करणं गरजेचं आहे म्हणजे कुठे असा काही स्ट्रेन येतोय का की जो जास्त पसरणारा जास्त घातक आणि त्याच्या केसेस वाढल्या आहेत तर हा सर्वेलन्स महत्वाचा आहे हा मेडिकल टीम्सने गव्हर्नमेंटने हा करून घेतला पाहिजे हे काम अजिबात कमी होता कामा नये नाहीतर आपल्याला पत्ताच लागणार नाही की आपलं नेमकं चाललं काय कुठल्या स्ट्रेनमुळे कोरोना वाढतो आहे आणि याचबरोबर अॅग्रेसिव्ह टेस्टिंग टेस्टिंग मध्ये कुठेही कमीपणा नको पालकांना देखील शंका आली मुलांची तर अगदी वर्षभराचा तुमचं बाळ असेल तरी सुद्धा ताप खोकला असेल तर टेस्ट करून घ्या त्यावर जरी काही फार इलाज नसेल आणि तुमच्या बाळाला धोका नसेल तरी सुद्धा तुम्ही टेस्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की बाळाला कोरोना आहे आणि पुढचे चार सहा आठवडे आपल्याला बाळाकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल एवढ्याचसाठी बाकी चिंता करण्याची गरज नाही त्यामुळे टेस्टिंग ट्रेसिंग आयसोलेशन बाळाला कोविड झाला तुम्हाला तुम्हाला बाळाला सुद्धा आयसोलेशनमध्ये हे करावं लागेल किंवा नाहीतर मग बाळापासून तो दुसऱ्याला कोणाला तरी होईल म्हणून त्या दक्षता ज्या घ्याव्या लागतील मास्क हायजीन घरामध्ये काळजी घेणे जे हायरिस्क लोक आहेत त्यांना वेगळं करणे हे सगळं करावं लागणार आणि हे आता मी जी लक्षणं सांगितली आहेत अशा प्रकारची काही लक्षणं असली तर मेडिकल टीमशी संपर्क करा आणि तुम्हाला प्रसार माध्यमातून कळेलच जर असा कुठला मुलांना धोकादायक स्ट्रेन आलेला आहे तर हे आपल्याला कळेलच तो आता सध्या नाहीये आणि तेच अशा आपण अपेक्षा करूयात आशा करूयात की हा कोविड जाईपर्यंत आपल्याकडे मुलांना असा काही धोका होणार नाही याशिवाय गव्हर्नमेंटला सपोर्ट आणि ऍडवाइस पॅरेंट्सला टीचर्सला मेडिकल टीम्सला या लहान मुलांच्या संदर्भात सतत करत राहणं गरजेचं आहे म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सीजकडून याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन झालं पाहिजे लेटेस्ट डेटा अपडेट करत राहिलं पाहिजे या एजन्सीजने आणि जर कुठून चुकून दुर्दैवाने केसेस वाढण्याचं मुलांमध्ये गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं तर त्याला युद्ध पातळीवर टॅकल करण्यासाठी प्रिपेयर्डनेस पाहिजे याच्यासाठी आपल्याला कंटिन्युअस सर्वेलन्स कंटिन्युअस माहिती जगाच्या सगळ्या भागातून आपल्या देशातून आपल्या राज्यातून राज्या माहिती घेत राहणं आणि त्याच्यावर अॅक्शन्स घेणं त्याच्यावर रिसर्च ओरिएंटेड अप्रोच वापरणं हे सगळं महत्वाचं आहे आणि इन केस समजा केस वाढायला लागल्या तर काय करायचं याच्यासाठी आताच प्रिपरेशन लागेल पेडियाट्रिक टीम्स कुठल्या कुठल्या प्रांतात कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये पेडियाट्रिकचे लोक आहेत काय काय लागेल मुलांना आजारी पडले तर कुठल्या औषधं लागतील कुठले इक्विपमेंट्स लागतील त्यांना ऑक्सिजन कसा द्यायचा ही सगळी सोय एक बॅकअप प्लॅन युद्ध पातळीवर करण्यासाठी देखील एक योजना शासनाला आणि आपल्या यंत्रणांना आखावी लागेल मात्र पुन्हा आता शेवटी सांगतो की आता सध्या तसं कुठलंच इंडिकेशन नाहीये मुलं आज देखील अत्यंत सुरक्षित आहेत कोरोनामध्ये खरं म्हणजे कोरोनाने मुलांना टच केलेलंच नाहीये ते संक्रमित होतील पॉझिटिव्ह होतील पण चिंता करू नका ते पॉझिटिव्ह जरी झाले तरी त्यांची इम्युनिटी जी आहे ती ह्या कोरोनाला टॅकल करण्यासाठी चांगली आहे त्यांच्यामध्ये खूप इम्युन कॅपॅसिटी आहे असं म्हणा सोप्या भाषेमध्ये त्यामुळे काळजी करू नका तपासणी करावी लागली तर तपासणी करा, तपास करा। साधा उपचार त्यांना सिमटोमॅटिक लागेल असं स्पेसिफिक काही मुलांना लागणार नाही त्यामुळे डोंट वरी बी अश्योर्ड बट बी विजिलंट टेक केयर बाय बाय